आपण आधुनिक आवर्त सारणीची माहिती घेत आहोत. या दुसऱ्या भागामध्ये आधुनिक आवर्त सारणीतील विविध मूलद्रव्यांच्या प्रकारांची माहिती घेऊया. तत्पूर्वी आवर्त सारणी मधील प्रत्येक आवर्तामध्ये किती मूलद्रव्ये आहेत ते पाहूया. हे आहे पहिले आवर्त. या पहिल्या आवर्तामध्ये दोन मूलद्रव्य आहेत, दुसरे आवर्त आणि तिसरे आवर्त. या आवर्तामध्ये प्रत्येकी 8 मूलद्रव्य आहेत. चौथे आणि पाचवे या आवर्तामध्ये प्रत्येकी 18 मूलद्रव्य आहेत. तर सहावे आणि सातवे या आवर्तामध्ये प्रत्येकी 32 मूलद्रव्य आहेत. या आवर्त सारणीमध्ये विविध मूलद्रव्यांचे प्रकार आढळून येतात. गण एक चा विचार करूया. हा जो गण एक आहे यामध्ये अल्क धातू आहेत, उदाहरणार्थ लिथियम, सोडियम, पोटॅशियम. गण दोन मध्ये अल्कधर्मी मृदा धातू आहेत, उदाहरणार्थ बेरिलियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम. त्यानंतर गण क्रमांक 3 ते 12 या गणामध्ये संक्रामक मूलद्रव्य आहेत, उदाहरणार्थ Fe, CO, Ni म्हणजेच लोखंड, कोबाल्ट, निकेल, तांबे, जस्त ही संक्रामक मूलद्रव्य आहेत. आवर्त सारणीच्या तळाशी ही आंतर संक्रामक मूलद्रव्य आहेत, उदाहरणार्थ लॅन्थेनम, सेरियम, प्रोसोडिमियम. त्यानंतर ऍक्टिनाइड मालिकेतील मूलद्रव्य ऍक्टेनियम, थोरियम, प्रोटॅक्टिनम मूलद्रव्ये ही आवर्त सारणीच्या तळाशी आहेत. यानंतर गण क्रमांक 18 ही जी सर्व मूलद्रव्ये आहेत ही निष्क्रिय वायू मूलद्रव्य आहेत, उदाहरणार्थ हेलियम, नियॉन, आर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन, रेडॉन. गण क्रमांक 17 यामध्ये हॅलोजन गटातील मूलद्रव्य आहेत, फ्लोरिन, क्लोरिन, ब्रोमिन, आयोडिन. या आवर्त सारणीकडे नजर टाकल्यानंतर आपल्याला एक दिसतंय की ते एक नागमोडी रेषा आहे. ही नागमोडी रेषा आहे. ही जी नागमोडी रेषा आहे डाव्या बाजूला धातू आहेत तर उजव्या बाजूला अधातू आहेत. आणि या नागमोडी रेषेच्या कडेने धातू सदृश मूलद्रव्य आहेत, उदाहरणार्थ सिलिकॉन, जर्मेनियम आणि आर्सेनिक. ही जी मूलद्रव्य आहेत धातू सदृश मूलद्रव्ये ही आहे. ही नागमोडी रेषा पी खंडामध्ये आढळते. अधिक माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया.